नमस्कार, आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट। आज आष्टी तालुक्यात शिवजयंती मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडली। या शिवजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापली कला प्रदर्शने, तेजीम पथके व इतर कला सर्वांसमोर मांडली। त्यानंतर कडा येथील शिव छत्रपती यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आष्टी तालुक्यातील बरेचसे शिवप्रेमी यांनी कडा कारखान्यावर हजेरी लावली होती। आजच्या शिवजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे आष्टी व पांढरी येथील कार्यक्रम सर्व प्रेक्षकांनी पाहण्याजोगे व आनंद घेण्याजोगे होते। पाहूया यावरील हा एक खास रिपोर्ट। जिल्ह्याच्या आष्टी शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। या जयंतीमध्ये विविध जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत। चला तर मग नेमकी कशा पद्धतीने ही जयंती साजरी होते पाहूया। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय जय जय।
गेल्या चार वर्षापासून जो कारखान्यावर नकडा कारखान्यावर डोंगरगणला नेतो सगळे शिवभक्त खेळीमेळीच्या वातावरणात बंधू आणि शिवजयंती साजरी करतो. शिवव्याख्यान होतं, शिव मिरवणूक होती आणि प्रसादाचाही कार्यक्रम होतो. हे चार वर्ष आम्ही कला कारखान्यात डोंगरगण सर्वप्रथम पायज्योतीचं कार्यक्रम ठेवतो सकाळी, त्यानंतर संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांचे व्याख्यानं म्हणजे त्यांना उत्स्फूर्त करण्यासाठी, शिवप्रेमी निर्माण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे व्याख्यानं करतो. नवीन पिढी घडवण्यासाठी त्यांना सन्मानचिन्ह ही करतो, वितरित करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा व्याख्यानाचा कार्यक्रम असतो, कुठंतरी एक मोठा वक्ता शोधून आम्ही त्या व्याख्यानाचा कार्यक्रम करतो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आमची शो मिरवणूक असते संध्याकाळी, ती मिरवणूक आम्ही पार पडतो आणि सगळे सर्व धर्मीय समभाव एकत्रित येऊन आम्ही हा शिवजयंतीचा कार्यक्रम हा एक सार्वजनिक सण म्हणून साजरा करतो. या कार्यक्रमात सर्व खेळीमेळीने आणि आनंदाने साजरा करतो. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे अख्ख्या महाराष्ट्रात साजरी होते. तसंच आम्ही सालाबादप्रमाणे पांढरे येथे 10 वर्षापासून शिवजयंती उत्सव साजरा करीत असल्यामुळं ह्या शिवजयंतीसाठी गावातील सर्व लहान थोर मंडळींचा सहभाग असतो आणि ह्या शिवजयंतीसाठी जे शिवजयंती समिती जी शिवजयंती समिती आहे या समितीमध्ये अध्यक्ष हा ठराविक कोणी नसतो, टोटल गाववाले हेच अध्यक्ष म्हणून सारे काम पाहतात आणि लहान ज्या आसोपास लहान लहान ज्या शिवजयंती चालू झालेल्या आहेत आष्टी तालुक्यात ज्या शेजारपाजारी पांढरीचं अनुकरण करून ज्या शिवजयंती साजऱ्या चालू व्हायला सुरुवात झालेली आहे त्यात आम्ही असं समजतो की पांढरीमुळं पेरणा तालुक्यात शिवजयंती चालू करण्यासाठी जी पेरणा मिळाली ती अशीच पेरणा पूर्ण जिल्ह्यात जिल्ह्याभर पसरावू आणि प्रत्येक गावगाव. यावर्षी आमच्या गावाने मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा केलेला आहे. आमच्या गावचं 10वं वर्ष आहे साजरं करायचं. लहान मोठे मुलं स्त्रिया सर्व या ठिकाणी सहभागी होतात. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होतं, त्याच्यानंतर भव्य अशी रॅली पांढरी ते कडा कारखाना अशी निघते. त्याच्यानंतर आज डॉक्टर संजय कळमकर यांचं 1 वाजता व्याख्यान झालं, त्यानंतर संपूर्ण गाव परिसरातील आसपासचे सर्व ग्रामस्थांना जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रम संपलेला आहे. राज्यभरामध्ये सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पांढरी गावातली शिवजयंती ही नेहमीच चर्चेची असते.
लिहो गावचा पहिल्यापासून उद्देश असायचा शिवजयंती मना मनात शिवजयंती घराघरात आज तो उद्देश आम्हाला सफल झाल्यासारखं वाटतोय कारण सुरुवातीला एक 8 वर्षापूर्वी शिवजयंती छोटीशी आम्ही सुरू केली तिचे एक उग्र स्वरूप धारण झालं की नंतर संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी शिवजयंती निघाली त्याची मिरवणूक निघायला लागली शिव विचारांचा जागर व्हायला लागला हेच आमच्या शिवजयंतीचं आम्हाला फलित मिळालं असं या ठिकाणी एक पांढरीचा ग्रामस्थ म्हणून आणि एक शिवभक्त म्हणून मला वाटतं आणि याचं समाधान आहे माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली स्वराज्य स्थापनेचं मस्तकी डावलं स्वराज्य स्थापनेचं यत्रीच्या शिरावरी पांढरेवामध्ये अशी एकदम चांगल्या उत्कृष्ट प्रकारे शिवजयंती साजरी होत आहे आणि हा शिवजयंती साजरी झाल्यानंतर महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात सर्व लोकांना महाप्रसाद होत आहे हे चांगलं उत्कृष्ट कार्य पांढरी गाव सर्वजण मिळून हे सामाजिक कार्य चांगलं करतात हे अत्यंत कौतुकास्पद आहे. My goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.